अमित भूमकर, माझं पूजे सामानाचं साहित्याचं दुकान आहे। माझ्याकडे दिवाळीसाठी भरपूर व्हरायटीच्या पंत्या वगैरे आलेलं आहे, तसंच पूजेचं सामानसुद्धा आहे। तर यंदा वर्षी दिवाळीचा जो ज्याप्रमाणे आपल्याकडं कस्टमर येतात त्या हिशोबाने म्हणजे गिराक झालेलं नाही यावेळेस आपल्या, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे जसं की यंदा वर्षी पाऊस पडलेला नाही, त्यामुळे जसं खेड्यापाड्यात म्हणजे बस बंद असल्यामुळे जवळपासचे जे खेड्यापाड्यातले जे नागरिक आहे त्यांना काही साधन नसल्यामुळे त्याच्यामुळं पण अजून कस्टमर कमी झालेले। भावात जसं जर विचारलं गेलं लक्ष्मीचं, तर लक्ष्मीची 40-45 रुपये मागच्या वेळेस भाव होती, तर यावेळेस तो त्याचा 5-10 रुपयाने भाव वाढला गेलेला आहे। कारण की मध्ये जो पाऊस झाला त्यामुळे ते मातीमुळे तर हे झालेलं आहे प्रॉब्लेम। आकाशदिवे तसं काय झालेलं नाही, आकाशदिवे जे रेट आहे त्याच रेटमध्ये आहे यावर्षी, त्याच्यामध्ये काय आणि गिराक विचारा तर 2 वर्षापेक्षा 4 पटीने गिराक जास्त यावर्षी। माझं नाव स्वप्नील सकट। यावर्षी मागच्या वर्षीच्या मानाने गर्दी पब्लिकची संख्या पण खूप कमी आहे पाऊस पाणी नसल्यामुळे, आणि त्यातल्या त्यात भाव वाढलेत भरपूर मागच्या वर्षीपेक्षा। यावर्षी भाव पण वाढलेले आहेत, मटेरियलची बाहेरून आवक कमी आहे, बाहेर पाऊस असल्यामुळे, यावर्षी इकडं पाऊस नसल्यामुळे बाहेरून प्रॉब्लेम झालेला आहे, मटेरियलचा भाव वाढून येते। बाकी काय आहेत आता गर्दीची अशा आहे, बघू एवढं 8-4 दिवसांनी वाढायची शक्यता वाटती, त्यानंतरच कळण काय आहे ते।